दादाभाईंचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मुंबईला एका पारशी कुटुंबात झाला. वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर दादाभाईंच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या आई श्रीमती माणिकबाई यांच्यावर पडली. ती त्यांनी मोठ्या परिश्रमाने पार पाडली. त्यांच्यावर कार्यावर आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर आईचा प्रभाव दिसून येतो. शिक्षणासाठी त्यांना मुंबईला एल्फिस्टन स्कूलमध्ये दाखल केले. विद्यार्थी दशेत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता व हुशारीचा विचार करून तत्कालीन शिक्षण बोर्डाने त्यांना उच्च शिक्षणासाठी सर्व स्वतःच्या खर्चाने पाठवण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा परिणाम त्यांच्या विचारावर झालेला दिसून येतो. त्यातून ते प्रत्येक मुलाला कुवत आणि आवडीनुसार मोफत शिक्षण मिळावे याचा पुरस्कार करू लागले. मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्याच महाविद्यालयात गणित व नैसर्गिक तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक बनले. या महाविद्यालयातील ते प्रथम भारतीय शिक्षक होते. अध्यापनाबरोबर सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. ज्ञान प्रसारक मंडळाची स्थापना करून मुलींसाठी शाळा सुरू केल्या. बॉम्बे असोसिएशन, पारशी जिमखाना, अल्बर्ट म्युझियम इत्यादी संस्था स्थापन केल्या. या संस्थांमार्फत जनतेच्या तक्रारींना वाचा फोडण्याचे कार्य केले. व्यापारानिमित्त ब्रिटनला गेले. तेथे ईस्ट इंडिया असोसिएशनची संस्थेची स्थापना करून ब्रिटिश पार्लमेंटच्या साऊथ ब्युरो समितीसमोर भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल साक्ष दिली. इंग्लंडमधील वास्तव्य काळात ब्रिटिश जनतेपुढे आणि शासनापुढे भारताचे प्रश्न मांडले गेले. काही काळ बडोदा संस्थांचे दिवाण म्हणून कार्य केले. 1875 मुंबई महानगरपालिकेत सदस्य म्हणून निवडून आले. त्या काळात महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहाराचा सखोल अभ्यास करून अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवल्या. 1885 गव्हर्नरांनी दादाभाईंची मुंबई प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य म्हणून नेमणूक केली. व्यवसायाच्या निमित्ताने परत इंग्लंडला गेले. तेथे पार्लमेंटची निवडणूक लढविले पण त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र 1892 लिबरल पक्षाच्या तिकिटावर फिन्सबरी मतदारसंघातून पार्लमेंटच्या निवडणुकीत विजयी झाले. पार्लमेंटमध्ये विजयी झालेला प्रथम काळा माणूस म्हणून प्रचंड प्रसिद्धी व टीका सहन करावी लागली. 1892 ते 1895 ते कॉमन्स सभागृहाचे सदस्य होते. त्यांनी पार्लमेंटमध्ये सातत्याने भारताबद्दलचे प्रश्न मांडले. 1886, 1893 व 1906 या 3 वेळा ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष बनले. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. 1906 पुरस्कार करून लोकमान्य टिळकांनी मांडलेला चतुर्सूत्रीचा पाठिंबा दिला. इंग्रजांच्या शोषण प्रवृत्तीला कडाडून विरोध केला होता. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ब्रिटिशांकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाची मांडणी केली. 30 जून 1917 दादाभाईंचं निधन झाले. त्यांना भारतीय राजकारणाचे पितामह म्हटले जाते.